कुठलाही खेळाडू मैदानात उतरल्यावर महान बनत नाही, तर त्याने वर्षानुवर्षे केलेल्या सरावामुळे तो महान बनत असतो। तुम्ही रोज ज्या गोष्टी करता त्यावरच तुमचे यश अवलंबून असते। हॅलो, नमस्कार, मी शारदा श्री स्वामी समर्थ सायम। सगळ्यांचा दिवस खूप छान आणि मजेत जाऊ दे, सगळ्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ दे। मैत्रिणो, आता सणवार म्हटलं की नटणं थटणं आलंच, त्याच्यामध्ये मग आपण वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या तर नेसतोच, पण त्याचबरोबर काय ज्वेलरी घालायची ह्याची सुद्धा आपण तयारी करत असतो। मग ती ट्रॅडिशनल ज्वेलरी असू दे किंवा थोडंसं वेस्टर्नमध्ये असू दे किंवा काही नवीन ट्रेंड्स किंवा नवीन प्रकार आलेले असतील ज्वेलरीमध्ये, तर ते आपण घालतो। कारण आपल्याला ज्या आपण महिला आहोत, मुली आहोत, आपल्याला नेहमीच नवीन नवीन प्रकार ट्राय करायला आवडत असतात किंवा नवीन नवीन प्रकार जे आहेत घालायला आवडत असतात। तर अशा ज्वेलरीमध्ये अजून एक सध्या ट्रेंड जो आलेला आहे तो आहे फॅब्रिक ज्वेलरीचा। म्हणजे आत्तापर्यंत आपण वेगवेगळ्या प्रकारच्या मेटल इमिटेशन ज्वेलरी असू दे किंवा कुंदन ज्वेलरी असू दे, अमेरिकन डायमंड्स असू दे किंवा मग जरी चांदीची असू दे, गोल्डची असू दे, गोल्ड ट्रॅपीत काही घालत नाही पण 1 ग्रॅम गोल्ड ज्वेलरी असू दे, असे वेगवेगळे प्रकारे ट्राय करतोच। पण सध्या जो ट्रेंड चालू आहे ज्वेलरीमध्ये तो आहे फॅब्रिक ज्वेलरी। आणि फॅब्रिक ज्वेलरी ही दिसायला जितकी सुंदर दिसते तितकीच घातल्यानंतर सुद्धा खूप उठून दिसते। जसे मी आता घातलेली आहे फॅब्रिक ज्वेलरी, ज्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे कलर्स, वेगवेगळे डिझाईन्स, वेगवेगळे पॅटर्न्स तुम्हाला पाहिजे तसे कस्टमाइज करून मिळतात। आता जसा हा नेकपीस आहे, आता नेकपीस तुम्हाला मी असं दाखवते, पूर्ण दिसत नाही, तर थोडासा मी असा नाजूक प्रकारचा नेकपीस हा साडीवर घातलेला आहे। आणि हे जे कानात तुम्ही पाहू शकता हे सुद्धा खूप सुंदर आहेत, म्हणजे ह्याच्यावर हे हँड पेंटिंग केलेले आहे। काही काही ज्वेलरीवर कुंदन्स लावलेले असतात, डायमंड्स लावलेले असतात, वेगवेगळ्या प्रकारचे जे डिझायनर टिकल्या येतात किंवा काही वेगळ्या प्रकारचं वर्क येतं, वेगवेगळ्या प्रकारची डिझाईन येते, अशा वर्क केलेली ज्वेलरी असते। आणि जसं तुम्ही पाहू शकता कलर्स इतके सुंदर असतात। आता मी थोडंसं ह्या पिंक कलरच्या साडीवर हे थोडंसं कॉन्ट्रास्ट मॅचिंग करण्यासाठी मी हे डार्क ब्ल्यू कलरचे इयरिंग्स घातलेली आहे आणि त्यालाच मॅचिंग असा हा नेकपीस घेतलेला आहे, ज्याला थोडंसं मल्टी कलरमध्ये हे जे आहे तुम्ही पोटली म्हणू शकता हे अशा प्रकारचं आहे। आणि हे जे पूर्ण हे थ्रेड वर्कच आहे, म्हणजे पूर्ण तुम्ही फॅब्रिक क्लोथच म्हणू शकता। आणि ह्याच्यामध्ये जसं मी सांगितलं तुम्ही वेगवेगळे प्रकार ऍड करून जे आहेत अशा प्रकारची ज्वेलरी बनते। तर ज्वेलरीची खूप सारे आत्ताच मी बऱ्यापैकी रील्स वगैरे अपलोड केलेले आहेत, ते माझ्या इन्स्टा पेजवरही तुम्हाला पाहायला मिळतील आणि माझ्या यूट्यूबच्या शॉर्ट्समध्ये तुम्हाला पाहायला मिळतील। जर तुम्ही अजूनही पाहिलं नसेल तर नक्की चेकआउट करा। आता फॅब्रिक ज्वेलरी म्हणजे नक्की काय आहे व ह्याचा ट्रेंड म्हणजे नक्की कशा प्रकारचा ट्रेंड चालू आहे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। फॅब्रिक ज्वेलरी म्हणजे नावातच आहे फॅब्रिक, म्हणजे कपड्यापासून तयार केलेली ज्वेलरी। ह्याच्यामध्ये काय करतात की एखादा असा छान अॅट्रॅक्टिव्ह किंवा एकदम गडद रंगाचे कपड्याचा वापर केला जातो, त्याला थोडंसं डिझायनर क्लोथचं रूप दिलं जातं किंवा आपल्याला जशा प्रकारची ज्वेलरी बनवायची आहे तसं त्याला रूप दिलं जातं। आणि त्याला मग कुंदन, सिक्वेन्स, डायमंड्स किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे आर्टिफिशियल जे ज्वेलरीसाठी लागणारं साहित्य येतं ते वापरून जे आहे फॅब्रिक ज्वेलरी तयार केली जाते। आणि आताची पिढी तर तुम्हाला माहितीच आहे, काहीतरी नवीन नवीन ट्राय करायला आताच्या पिढीला आवडत असतं, तर तेच तेच प्रकारचे दागिने घालून जर तुम्ही कंटाळला असाल तर नक्कीच फॅब्रिक ज्वेलरी हा एक खूप बेस्ट ऑप्शन आहे तुमच्यासाठी। म्हणजे तुम्हाला काहीतरी नवीन वेगळं हटके जर ट्राय करायचं असेल तर सध्या फॅब्रिक ज्वेलरीचा जो ट्रेंड आहे तो नक्की तुम्ही ट्राय करू शकता। जसं की सोनं, चांदी, मेटल, तांबे ह्याच्या ज्वेलरी येतात, पण ह्याच्यापेक्षाही वेगळी जी आहे ही फॅब्रिक ज्वेलरी आहे, ती दिसायला इतकी सुंदर दिसते आणि इतके कलर ऑप्शन्स आहेत, इतक्या डिझाईन्स आहेत की विचारूच नका। तर फॅब्रिक ज्वेलरी सध्याच्या ज्या सणासुदीसाठी तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता। फॅब्रिक ज्वेलरीसाठी बनारसी, सिल्क, रेशीम किंवा खणाचं जे कापड असतं अशा कपड्यांचा उपयोग करून जे आहे फॅब्रिक ज्वेलरी बनवली जाते, ज्याच्यामुळे ती दिसायला सुद्धा खूप सुंदर दिसते। आणि सध्या पैठणी कापड म्हणजे पैठणीची जी साडी असते किंवा पैठणी कापड असतं त्याचा सुद्धा उपयोग करून जे आहे फॅब्रिक ज्वेलरी बनवली जाते। बुटीक आणि स्किन प्रिंटच्या मदतीने जे आहे फॅब्रिक ज्वेलरीचं सौंदर्य खुलवलं जातं आणि तसंच फॅब्रिक ज्वेलरीला आधुनिक तसंच पारंपरिक लुक सुद्धा दिला जातो, त्याच्यामुळे ही ज्वेलरी एकदम हटके ठरते। त्याच्यामुळे ऑफिसला जायचं असू दे किंवा पार्टीला जायचं असू दे किंवा कुठल्याही समारंभाला ही फॅब्रिक ज्वेलरी प्रत्येक आउटफिटवर शोभून दिसते। जसं मी आता साडीवर ही फॅब्रिक ज्वेलरी घातलेली आहे तसंच तुम्ही कुर्तीवर घालू शकता, वन पीसवर घालू शकता, वेस्टर्न कपड्यांवर सुद्धा घालू शकता, शॉर्ट ड्रेसेसवर घालू शकता, कुठल्याही आउटफिटवर ही फॅब्रिक ज्वेलरी उठून दिसते। जसं मी माझ्या आधीचे जे रील्स टाकलेले आहेत
ते सगळे कुर्त्यावरचे आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला एक अंदाज येईल की कशा प्रकारे ही ज्वेलरी उठून दिसते. आणि जसं की मी एकाच कुर्त्यावर वेगवेगळ्या रंगाच्या ज्वेलरी, वेगवेगळ्या पॅटर्नच्या ज्वेलरी ट्राय केलेल्या आहेत, त्या सुद्धा तुम्ही पाहू शकता. त्याचबरोबर बाजूला सुद्धा मी जे आहे सगळ्या ह्या ज्वेलरीचे फोटोज तुम्हाला देईन, म्हणजे तुम्हाला एक लक्षात येईल की किती वेगवेगळे प्रकार ह्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि किती सुंदर रंगसंगती सुद्धा ह्याच्यामध्ये पाहायला मिळते. फॅब्रिक ज्वेलरी पासून नेकलेस, बाजूबंद, ब्रेसलेट, बांगडी, कानातले, तसंच अँकलेट आणि चोकर वगैरे अशा प्रकारचे दागिने तयार केलेले जातात, जे आपण साडीवर किंवा ड्रेसवर सुद्धा घालू शकतो. पारंपरिक बनारसी साडी किंवा कांजीवरम साडीवर जे आहे फॅब्रिक ज्वेलरी खूप छान प्रकारे उठून दिसते. बऱ्याच मूवीज मध्ये सुद्धा जे आहे फॅब्रिक ज्वेलरीचा वापर झालेला आहे. तुम्ही बऱ्याच सेलिब्रिटींच्या अंगावर किंवा बऱ्याच ज्या हिरोईन्स आहे त्यांनी फॅब्रिक ज्वेलरी घातलेली आहे, तुम्ही पाहिलंच असेल. तसं सध्या फॅब्रिक ज्वेलरीचा ट्रेंड असल्यामुळे बऱ्याच मुलींना जे आहे हा ट्रेंड खूपच भावत आहे आणि प्रत्येक जण आहे फॅब्रिक ज्वेलरीमध्ये नवीन काय डिझाईन मिळते का किंवा नवीन काय ट्राय करता येईल का हे पाहत आहे. तर मी तर सगळे फोटोज टाकलेले आहेत, मी सगळ्या रील्स सुद्धा टाकलेल्या आहेत, त्या नक्की एकदा चेकआउट करा. आणि तसंच फॅब्रिक ज्वेलरी कोणाकडे मिळेल, म्हणजे आता मी जे फॅब्रिक ज्वेलरी घातलेली आहे ती हर्षला कुंभारीने तयार केलेली आहे, तर तिच्या इन्स्टाची लिंक जी आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, तर ती नक्की चेकआउट करायला विसरू नका. तर तुम्हाला फॅब्रिक ज्वेलरीबद्दल काही डिझाईन्स पाहिजे असतील किंवा माहिती पाहिजे असेल किंवा किंमत जर जाणून घ्यायची असेल तर तिच्या इन्स्टा पेजला तुम्ही जाऊन जे आहे तिला ती माहिती विचारू शकता आणि तुम्ही ऑर्डर सुद्धा करू शकता. तर ही होती फॅब्रिक ज्वेलरी विषयी काही माहिती. जसं आता पाठीमागे सुद्धा मी मल्टी कलर जो आहे नेकपीस लावलेला आहे आणि मी स्वतः सुद्धा एक छान असा नाजूकसा मल्टी कलर नेकपीस घातलेला आहे. आणि जसं ही कानातल्यामध्ये इतके सुंदर सुंदर डिझाईन्स आहेत आणि हा आता जसं हा सणासुदीसाठी अशा प्रकारचे जे इयरिंग्स आहेत ते खूपच सुंदर दिसतात. आणि जसं मी सांगितलं ह्याच्यामध्ये खूपच व्हायब्रंट कलर, डार्क कलर असल्यामुळे ते कुठल्याही आउटफिटवर खूप छान प्रकारे शोभून दिसतात. तर आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि थोडंसं तुम्हाला ह्याच्यातून काही चांगलं वाटलं असेल किंवा ह्याच्याबद्दल अजून काही तुमचे प्रश्न असतील तर नक्की मला तुम्ही कमेंट करून विचारू शकता. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी सुखात राहा, आनंदात राहा, सुरक्षित राहा, काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.